सगळं करून एक शिक्षिकेची नोकरी करून हे सगळं आम्ही सांभाळलेलं आहे आणि एकत्रित कुटुंबामध्ये काम करण्याची सवय असल्यामुळे हे सगळं शक्य झालेलं आहे आणि याही परिस्थितीमध्ये या सगळ्या सोशल ऍक्टिव्हिटीजसाठी तिनं मला मोकळं करून टाकलं होतं म्हणूनच मी हे सगळं करू शकलेलो आहोत आणि ही संस्था ही शाळा हे आमचं एक कौटुंबिक वातावरणामधील शाळा आहे. जेव्हा जेव्हा या शाळेत आलो आमच्या सभा झालेल्या आहेत अनेकदा या शाळेमधून मला अनेक मार्गदर्शक सूचना सुद्धा मिळालेल्या आहेत की या निवडणूक जिंकण्याच्या संदर्भामध्ये आपण काय केलं पाहिजे प्लॅनिंग कसं केलं पाहिजे काम कशा पद्धतीनं केलं पाहिजे याचे बरेच मार्गदर्शन आमचे आदरणीय बोबडे सर थिपे सर बसलेले आहेत तिथे डॉक्टर साहेब बसलेले आहेत या सगळ्यांनी वेळोवेळी मला मार्गदर्शन केलेलं आहे की प्रचार यंत्रणामध्ये आपण कुठेतरी प्रचार करतो मेहनत करतो परंतु राजकारणामध्ये कुठेपर्यंत तरी कमी पडतो राजकीय बाबींकडे सुद्धा आपण सगळ्यांनी लक्ष दिलं पाहिजे आणि नागपूरला बसून तुम्ही प्रचार यंत्रणा राबवली पाहिजे या प्रकारच्या सूचना मला इथून अनेकदा मिळाल्या आणि त्या सूचनांचं पालन करून शेवटच्या टप्प्यामध्ये मी नागपूरला जाऊन बसलो आणि त्याचा परिणाम असा झाला की या 75 वर्षाच्या इतिहासामध्ये चंद्रपूर गडचिरोलीला प्रथमता या शिक्षक आमदारकीची उमेदवारी मिळाली आणि आपण निवडून आलेलो निवडूनच आले नाही तर या 75 वर्षांमध्ये इतिहास सुद्धा केलेला आहे. इतक्या भरघोष मतांनी यापूर्वी कोणीही शिक्षक मतदार संघामधून निवडून आलेला नाही. एवढी जवळपास 8.5 ते 9 हजाराचा 2 उमेदवारांमधला फरक आतापर्यंत कधीही कोणत्या निवडणुकीमध्ये दिसून आलेला नाही. अशा भरघोष मताने निवडून देण्यामध्ये आपला फार मोठा सिंहाचा वाटा आहे आपल्या एकजुटीचा वाटा एकजुटीचा हा विजय आहे. एक कुठेतरी धनशक्ती वर्सेस जनशक्तीचा हा विजय आहे. आपण सगळे बहुजन एकत्र आलो आणि बहुजन एकत्र आल्यामुळे आपल्याला हा विजय संपादन करता आलेला आहे. निवडणुकीपूर्वी मी आपल्याला म्हणत होतो की प्रत्येकाने प्रचार यंत्रणेमध्ये मी स्वतः आडवाले सर ही भूमिका तुमच्या मनामध्ये निर्माण करा आणि ते आपण केली आणि त्या पद्धतीनं आपण सगळेजण प्रचाराला लागले. आज मी सांगू इच्छितो की तुम्ही स्वतः सगळेजण आमदार सगळेजण आडवाले सर ही भूमिका तुमच्या मनामध्ये असू द्या. मी म्हटलं की मी सुद्धा आमच्या ठाकरे सरांनी म्हटलं पाहिजे मी स्वतः आमदार आहे आडवाले सर आमदार आहे आणि मी स्वतः आमदार आहे या पद्धतीनं प्रत्येकाने वागलं पाहिजे आणि मानलं पाहिजे आणि शिक्षण क्षेत्रामध्ये अनेक समस्या याची जाणीव आहे आणि प्रचार यंत्रणेमध्ये आपण सगळ्यांनी आपल्या परिवारातील दोस्त मित्र किंवा आपल्याशी संबंधित असलेले सगळे मी आर्वी आष्टी कारंजा इकडे गेल्यानंतर बेलोरकर सरांची तिथं मला आठवण राहायची तिथं माझ्या पोहोचण्याच्या अगोदरच हे मंडळी तिथं प्रचार करायचे आमच्या दुधगोळी सरांची आठवण राहायचे ज्या सिनियर कॉलेजमध्ये जायचं ती मंडळी सांगायचे आमचे दुधगोळी सर या कॉलेजमध्ये त्यांचे फोन येऊन गेलेले आहेत. या पद्धतीनं तुम्ही प्रचार यंत्रणा राबवली म्हणजे आपले दोस्त मित्र ज्या ठिकाणी असतील त्या ठिकाणी आपण मी पोहोचायच्या अगोदर आपल्या माध्यमातून फोन केलेले होते आणि ती व्यक्ती माझं काम करायला लागलेलं होतं हे एक शुभ लक्षण मला त्या ठिकाणी दिसून आलेलं होतं त्यामुळेच आपला या ठिकाणी विजय झालेला आहे. आणि हा विजय झाला म्हणजे माझ्या डोक्यावरती निश्चितच हिरे जडीत मुकुट नाही याची मला जाणीव आहे. आमच्या सिंग सरांनी सांगितलेलं आहे समस्या आम्हाला आमच्या हायस्कूलच्या समस्या माहीत असतात ज्युनियरच्या समस्या माहीत असतात आश्रम शाळेच्या माहीत असतात समाज कल्याणच्या माहीत असतात सिनियर समस्यांच्या संदर्भामध्ये थोडीफार मला जाण आहे. या समस्या सोडवण्या संदर्भामध्ये सिनियरचे संघटनेचे पदाधिकारी प्राचार्य संघटनेचे सिंग सर आहेत यांच्यासोबत निश्चितच बसून यांच्या समस्या जाणून घेण्याचा मी पहिले प्रयत्न करील आणि जाणून घेतल्यानंतर सरांनी सांगितलं जॉईंट डायरेक्टर ऑफिस हे गडचिरोलीला असलं पाहिजे कारण प्रत्येक कामाला आपल्याला नागपूरला जावं लागतं त्याच्यामध्ये फार मोठ्या अडचणी निर्माण होतात. गोंडवाना विद्यापीठ या ठिकाणी निर्माण झालेला जॉईंट डायरेक्टरचं ऑफिस सुद्धा गडचिरोली किंवा चंद्रपूरला असलं पाहिजे या दृष्टीनं निश्चितच आपण प्रयत्न करू आणि ही मागणी सोडवण्याच्या दृष्टीनं काय सहकार्य लागेल माझं ते निश्चितच मी या ठिकाणी करेल. प्राध्यापकांच्या शिक्षकांच्या समस्या अनेक आहेत. प्राध्यापकांच्या अनेक पदं 2012 नंतर या कॉलेजेसमध्ये अनेक परमनंट प्राध्यापकांची पदं रिक्त आहेत. आज सीएचबीच्या माध्यमातून आपण कार्यभार सांभाळतो सीएचबी प्राध्यापकांनी किती दिवस काम करायचं क्वालिफाईड आहे नेटसेट आहे डॉक्टरेट आहे अशा प्राध्यापकांना अल्प मानधनावरती किती दिवस काम करायचं जे समाजामध्ये आपण प्राध्यापक म्हणून सांगायचं आणि त्याला मानधन हे सामान्य क्लास फोर्थ एवढं मिळायचं ही साधी चांगली गोष्ट नाही.
त्यांना सुद्धा कुटुंब आहे, त्यांना सुद्धा समाजामध्ये दर्जा आहे, त्या दृष्टीनं ते क्वालिफाईड प्राध्यापक असेल तर त्या कॉलेजमध्ये जागा रिक्त आहेत ना, पण भरण्याची कारवाई केली पाहिजे. या संदर्भामध्ये सुद्धा परवालाच मी फोटो पाहिले असेल, निवेदन पाहिलं असेल, आम्ही निवेदन दिलेलं आहे. चंद्रकांत पाटील उच्च तंत्र शिक्षण मंत्री आहेत, त्यांना सुद्धा या संदर्भातलं निवेदन दिलेलं आहे. 2001-2002 पासून काही महाविद्यालय असे आहे की अजूनही त्यांना एकही पैसा अनुदान मिळालेलं नाही. या महाविद्यालयातील प्राध्यापक आझाद मैदानावरती त्या ठिकाणी आंदोलनाला बसलेले आहेत, त्यांना अनुदान मिळावं यासाठी ही प्राध्यापक मंडळी आंदोलनाला त्या ठिकाणी बसलेली आहे. अनेक कॉलेजेसला या ठिकाणी 100% अनुदान देऊन मोकळे झाले, परंतु त्या प्राध्यापकामध्ये पदभरतीच्या संदर्भामध्ये कारवाई झाली नाही. झाली आहे, परंतु त्यांना वैयक्तिक मान्यता मिळाली नाही. त्या प्राध्यापकांना सुद्धा अजून ही पगार मिळण्याच्या संदर्भामध्ये उचित कारवाई झालेली नाही. अशा अनेक समस्या आहेत. शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या संदर्भात सरांनी सांगितलं ती समस्या रास्त आहे की अनेक शाळा कॉलेजेसमध्ये सुद्धा आमच्या तुमच्याकडे जशी समस्या आहे शिक्षकेतर कर्मचाऱ्याची, तसेच आमच्या हायस्कूल विभागामध्ये सुद्धा शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या संदर्भामध्ये फार वाईट परिस्थिती आहे. 23 नोव्हेंबर 2005 पासून जो बॅन सुरू झाला तो आजचा काय संपलेला नाही. अनेक अनुकंपा तत्वावरील पद रिक्त आहेत. अनुकंपा तत्वावरील वारसांना त्या ठिकाणी नोकऱ्या मिळत नाही. आता कुठं थोडाफार रिलीफ मिळालेला आहे. ह्या अनेक समस्या. वेतनेतर अनुदानाच्या संदर्भात काय परिस्थिती आहे. मे 2009 जे 5व्या वेतनानुसार शिक्षकाचं बेसिक पेमेंट असतील त्या बेसिकच्या 5% तुम्हाला वेतनेतर अनुदान मिळतं. या ठिकाणी काळे सर बसलेले आहेत, बाकीची मंडळी बसलेली आहेत. तर वेतनेतर अनुदानामध्ये आज तुमचा शाळेचं लाईट बिल सुद्धा निघत नाही अशा एक प्रकारची परिस्थिती आहे. शाळा कॉलेजेस आपण चालवतो, लाईट बिलच्या संदर्भात आपण मागणी करणार आहे की यांना कमर्शियल रेटनी लाईट बिल न आकारता डोमेस्टिक रेटनी लाईट बिल आकारलं पाहिजे. हा व्यवसाय नाही आहे. शाळा कॉलेजेस सुरू करतो म्हणजे शाळा कॉलेजेसमध्ये जे लाईट बिल आहेत ते व्यावसायिक दृष्टीनं त्यांचे आकारणी केली जाते. ते आकारणी बंद करून घरगुती वापराच्या आधाराने त्यांना आकारणी केली पाहिजे अशा प्रकारची सुद्धा भविष्यामध्ये आपण मागणी करू. आणि या ठिकाणी अनेक समस्या आहेत. आजच्या कार्यक्रमाचे आयोजक आदरणीय सो वर्षाताई गुर्दे मॅडम, धर्मराज काळे सर, श्री बी एन उलमाले सर, विनोद हेपट सर या सर्वांनी आणि या संस्थेचं सरांनी सांगितलेलं आहे की या कॉलेजला जे अनेक अवॉर्ड्स मिळालेले आहेत, या कॉलेजच्या अनेक प्राध्यापकांना शैक्षणिक दर्जा वाढवण्यासाठी पारितोषिक मिळालेले आहेत. तर या संदर्भामध्ये या कॉलेजचा कर्मचारी वर्ग आणि या संस्था याच्यामध्ये असलेलं कोऑर्डिनेशन हे काम महत्वाचं आहे. जर संस्था आणि कॉलेज प्राध्यापक शिक्षक यांच्यामध्ये कोऑर्डिनेशन जर चांगलं राहिलं तर त्या महाविद्यालयाची की त्याची प्रगती ही जो चांगल्या पद्धतीने होते. ते हे एक महाविद्यालय म्हणजे त्याचं आदर्श एक उदाहरण आहे. त्यामुळं हे मी माझं हक्काचं महाविद्यालय समजतो. या महाविद्यालयाला भविष्यामध्ये ज्या काही गरजा भासतील, ज्या काही अडीअडचणी येतील त्या संदर्भामध्ये माझ्या आमदार फंडातून जे काही मला देता येतील आपण मागणी करावी. सरांनी मागणी केली नाही त्यांना बघा. जनरली आम्ही जातो सत्काराला तर तिथून पहिल्यांदा मागणी होते की बॉ तुम्ही आता आमदार झालेला आहात, तुम्ही आमच्या संस्थेला काय शाळेला काहीतरी दिलं पाहिजे. विशेष म्हणजे प्राचार्यांनी कुठल्याही प्रकारची मागणी केलेली नाही, परंतु माझं हे स्वतःच कॉलेज का घरचं कॉलेज समजून आपल्या महाविद्यालयाला भविष्यामध्ये जे काही मला सहकार्य करता येणार आहे माझ्या आमदार फंडातून किंवा इतर फंडामधून सुद्धा जे काही सहकार्य करता येणार आहे, ज्या काही नियमातील बाबी बसतील ते निश्चितच मी या ठिकाणी देण्याचा प्रयत्न करेल आणि निश्चितच देणार अशा प्रकारची मी ग्वाही देतो. आणि थोडस आपली दिलगिरी व्यक्त करतो. आज जवळपास 6 कार्यक्रम आहे म्हणजे माझे नियोजित 3 का 4 कार्यक्रम आणि गव्हर्नमेंटचे कसं असते, गव्हर्नमेंटचे कार्यक्रम असे राहतात की तुम्ही या का नको त्यांना पत्रिकेमध्ये नाव टाकावंच लागते. असे गव्हर्नमेंटचे 2 कार्यक्रम आहेत. गव्हर्नमेंटचे 2 कार्यक्रम मी सोडत आहे, पण दिघोरीला एक कार्यक्रम आहे. विनोद अहिरकर यांनी ठेवलेला आहे. तिथं खासदार साहेब आहे, सुभाष भगव आहे, वडेट्टीवार साहेब आहे, वंजारी साहेब आहे, मी आहे. त्याच्यामुळं आपली माफी मागतो. तसं तर मला इथं फुल टाइम बसायला पाहिजे होतं, आमचं थोडस चुकलं. तिकडला कार्यक्रम करून इकडे येता आलं असतं तर तुम्हाला जास्त वेळ दिला असता, परंतु तुमचा कार्यक्रम अगोदर ठरला, नंतर त्यांनी कार्यक्रम ठरवला. त्यामुळं आपली दिलगिरी व्यक्त करतो आणि पुन्हा कधीतरी या कॉलेजमध्ये येऊन सविस्तर आपल्याला तुमच्या समस्या आणि बाकीच्या आपल्या सगळ्यांना घेऊन प्राध्यापक मंडळ